नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, सध्या सगळीकडं विद्यार्थ्यांचा आधार अपडेट करणं सुरू आहे. यापैकी बऱ्याच मुलांमध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की मुलांकडं पावत्या तर आहेत, परंतु त्यांचा आधार आपल्याला आणखीतपर्यंत तरी मिळालेलं नाही. मग ज्या मुलांची पावती आहे त्यांच्याकडून त्यांच्या आधार नंबर कसा मिळवता येईल या संदर्भात मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पावतीवरून कशा पद्धतीने काढू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. बघा, यासाठी आपल्याला सुरुवातीला क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट gov.in ही साईट ओपन करून घ्यायची आहे. बघा, ही साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्क्रीनवर दिसेल. त्या ठिकाणी माय आधारवर आपल्याला जायचं आहे. स्क्रीन लहान होण्यासाठी बघूया, आपण या ठिकाणी डेस्कटॉप साईट सिलेक्ट करायची आहे. यामध्ये जो दिसत आहे बघा, पहिल्या क्रमांकाला डाउनलोड आधार यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल आधार नंबर, एनरोलमेंट आय डी आणि व्हर्च्युअल आय डी. आपल्याला पावतीवर एनरोलमेंट आय डी दिलेला आहे, आपण त्याला सिलेक्ट करूया. बघा, या ठिकाणी एनरोलमेंट आय डी या ठिकाणी ज्याला मी लाल रंगाने गोल केलेला आहे, आपला हा एनरोलमेंट आय डी त्या ठिकाणी टाकायचा आहे. हा एनरोलमेंट आय डी टाकल्यानंतर समोरच्या बाजूला ग्रीनमध्ये मी सर्कल केलेला आहे, त्यामध्ये बघा दिनांक दिलेला आहे 22/11/2022 आणि वेळ दिलेली आहे 14/04/13. एनरोलमेंट आय डी पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढं जी तारीख आहे ती तारीख टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अगोदर वर्ष लिहायचं आहे, नंतर महिना आणि नंतर तारीख. हे टाकून घेतल्यानंतर समोरच्या बाजूला जी वेळ आहे ती त्या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आता बघा, या ठिकाणी एनरोलमेंट आय डी हा टाकून घेतल्यानंतर आपण पुढचं जो वर्ष आहे 2022 नववा महिना तारीख 2 ही टाकून घेतलेली आहे. त्यानंतर पुढची वेळ बघा, हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी दिलेला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला आलेला आहे सेंड ओ टी पी. या ठिकाणी बघा, आपल्या मोबाईलवर जो मोबाईल आपल्या पावतीशी लिंक केलेला असेल त्यावर हा ओ टी पी जाणार आहे. या ठिकाणी बघा, मोबाईलवर आलेला ओ टी पी आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोडवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, आपला आधार या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. या ठिकाणी ई आधार यावर जाऊन क्लिक करायचं आहे. बघा, आता या ठिकाणी जेव्हा तुम्हाला फाईल ओपन करायची आहे त्यावेळेला तुम्हाला एक पासवर्ड मागत आहे, तर या ठिकाणी पासवर्ड म्हणून आपल्या ज्या मुलाचा आधार आहे त्या मुलाच्याच अक्षर नावाची स्पेलिंग जी असणार आहे त्या स्पेलिंगची पहिली 4 अक्षरं कॅपिटलमध्ये या ठिकाणी टाकून घ्यायची आहेत.
नावाच्या सुरुवातीची चार कॅपिटल लेटर्स टाकल्यानंतर त्याच विद्यार्थ्याची जन्मतारखेचं वर्ष, जसं की या ठिकाणी 2019, ते या ठिकाणी टाकून ओपन करायचं आहे. बघा, अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचं आधार कार्ड आपल्यासमोर ओपन होणार आहे. अशा पद्धतीनं बघा, आपण आपल्या विद्यार्थ्याची पावती उपलब्ध असताना अगदी सहज पद्धतीने आधार कार्ड काढून घेऊ शकतो, त्याचा आधार नंबर उपलब्ध करून घेऊ शकतो. धन्यवाद.